नमस्कार शंभूज कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहे झटपट अशी होणाऱ्या बटाट्याच्या कापांची भाजी तर यासाठी मी इथं बटाटे घेतलेत हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपण याची साल काढून घेऊयात या पद्धतीनं सर्व बटाट्यांची आपण इथं साल काढून घेणार आहे या पद्धतीने आता हे बटाटे आपण कट करून घेऊयात तर बटाटा हा मधोमध चिरायचा आणि त्याचे दोन पीस झाले की मग हा मधला पीस कापायला घ्यायचा आणि याचेही आपण पातळ असे काप बनवून घेणार आहे या पद्धतीनं तुम्ही बघू शकता असं हे कापून घ्यायचे जास्त पातळ नाही जास्त जाडंही नाही या पद्धतीनं कापायचे आता मी हे सगळे बटाटे कापून घेतलेत आता मी हे एका भांड्यात ट्रान्सफर करते आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेते आता काय करायचं आता एक फ्राय पॅन घेतले मी आणि त्याच्यात ते तेल घालून घेणार आहे आणि ते तेल गरम झालं की त्यात आपण मोहरी घालायची आहे मोहरी थोडीशी तडतडली की आपण त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेणार आहे आणि त्याच्यात बारीक चिरलेला कांदा आता या कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा कांदा छानपैकी परतून घेणार आहे याच्यात मी बारीक चिरलेला लसूण घालून घेणार आहे तो लसूणही एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर हळद थोडंसं लाल तिखट आणि हे मसाले आपण भाजून घेणार आहे आणि त्याच्यात बटाट्याचे काप घालून घेणार आहे हे मिश हे सगळं आपण व्यवस्थित एक जीव होईपर्यंत परतून घेणार आहे या पद्धतीनं एक जीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मीठ घालून घ्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं की याच्यात आपण थोडेसे दोन ते तीन चमचे पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यावर पुन्हा एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करून घेतलं की आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपली पाच ते सात मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आता आपण चेक करूया आपला बटाटा शिजला आहे की नाही तर एका फोर्कच्या मदतीनं बघायचं आपला बटाटा शिजला आहे का नाही तर नाही अजून आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला नाही आहे आपण त्यासाठी पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण याच्यावर झाकण ठेवून घेऊयात आता तुम्ही आपण बघूया आपला बटाटा शिजला आहे का हा हा छान मस्त शिजला आहे आपला बटाटा आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा परतणार आहे तर तयार आहे आपले झटपट बटाट्याच्या कापांची भाजी तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शंभूज कॉर्नरला लगेच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद